नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक कराड परत एकदा आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या सर्वांच्या आपल्या कराड लॉ क्लासेसमध्ये मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, मधूनमधून आपण आपल्या क्लासेसचे जे सिलेक्टेड झालेले जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी म्हणजे अपयशसुद्धा बऱ्याच वेळेस हातात येत असतं, पण त्या अपयशाला खचून न जाता ठीक आहे सामोरे जाऊन त्याच्यामध्ये परत प्रयत्न करून त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे, अशा विद्यार्थ्यांचे आपण त्याच्यामध्ये इंटरव्ह्यूसुद्धा आपण त्याच्यामध्ये घेत असतो। त्यांनी कशा पद्धतीने संघर्ष केला, त्यांच्या आयुष्यामध्ये काय अपयशांना त्यांना सामोरे जावं लागलं, त्या अपयशावर त्यांनी कशा पद्धतीने मात केलं, एक्झामची तयारी करत असताना सुद्धा त्यांना काय काय अडचणी आल्या, समजा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असू द्या त्यांनी कशा पद्धतीने इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन केलं, बाकी रिटर्नचं प्रिपरेशन असू द्या ते रिटर्नचं प्रिपरेशन त्यांनी कशा पद्धतीने केलं, या सगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो। आणि ह्या त्यांच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या चुका आपल्यालासुद्धा लागू नये ठीक आहे, म्हणजे एखाद्याच्या सरळ प्रत्येक गोष्टी प्रत्येक खड्ड्यामध्ये आपल्याला ठेस लागण्यापेक्षा दुसऱ्याच्या लागलेल्या ठेसापासून काहीतरी आपण शिकून घेऊन लवकरात लवकर आपल्यालासुद्धा यश संपादन करण्यासाठी आपण प्रयत्न करायला गरजेचं असतं। तर त्यासाठी आपण आपल्या क्लासेसच्याच स्नेहा मोहोळ मॅडम यांना आज आपण इन्व्हाइट केलेलं आहे, त्यासुद्धा आपल्या सरकारी परीक्षेच्या एक्झाममध्ये त्यांनी त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे। आपल्या क्लासेसचे जे 431 पैकी जे 412 विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालेत त्याच्यामध्ये मॅडमनीसुद्धा त्याच्यामध्ये एक यशाची त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे। तर आज आपण मॅडमकडनं जाणून घेणार आहोत की त्यांनी कशा पद्धतीने हा सगळा संघर्ष जो आहे याच्यामध्ये त्यांनी यश मिळवलेलं आहे। येस मॅम। नमस्कार, मी ॲडव्होकेट स्नेहा मोहोळ देसाई। सर्वप्रथम मी सरांचे आभार मानते की त्यांनी मला आज इथे बोलवलं आणि इथं माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मला उपलब्ध करून दिली। सरांचे कौतुक करावं तितकं कमीच आहे, बेसिकली प्रचंड अभ्यासू कष्टाळू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे। आणि एक आवर्जून मला एक गोष्ट इथं सांगावीशी वाटते, ती म्हणजे की सरांचे जे क्लास 1 ऑफिसर झालेले आहेत, मग ते JMFC असतील किंवा APP असतील, तर त्या सरांपेक्षा वयाने मोठे आहेत आणि सर त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे, इतका त्यांचा स्ट्रगल आणि इतके त्यांचे हार्डवर्क आहे। आणि एक गोष्ट अजून मी असं म्हणेल की लॉ फील्ड ही अशी आहे की जिथं कमी वयामध्ये सक्सेस मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि सर एक त्याचं ज्वलंत उदाहरण आहे असं मला वाटतं। त्यामुळे नक्की सरांचं खूप मोठं कौतुक आहे। आणि माझ्याबद्दल सांगायचं झालं तर माझी जवळपास 7 वर्षाची प्रॅक्टिस आहे आणि असं फिक्स असं काही नव्हतं की ह्याच फील्डमध्ये करायचं आहे किंवा नाही, जशी जशी डिरेक्शन मिळत गेली तसं तसं मी चालत राहिले, फक्त थांबायचं कुठं नाही एवढंच माझं ठरलेलं होतं। त्यानंतर लॉ पासआउट झाल्यानंतर क्रिमिनल फील्डमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे मी क्रिमिनल प्रॅक्टिसच सुरू केली होती, परंतु एक्सपेक्टेड असा स्कोप मला तिथं अवेलेबल नाही झाला। तर सायमल्टेनियसली मी माझं JMFCचं प्रिपरेशन सुरू केलं, तर JMFCच्या प्रिपरेशनमध्ये प्रीलियम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू अशा 3 स्टेजेस असतात। तर त्याच्यामध्ये माझे 2 अटेम्प्ट झालेले आहेत JMFCचे आणि माझा दोन्ही अटेम्प्टमध्ये इंटरव्ह्यूमध्ये एक हात मारखणी वगैरे माझे इंटरव्ह्यूज राहिलेले आहेत। मेन्सचा स्कोरही माझा चांगला असायचा, लहानपणापासूनच अभ्यासाची खूप आवड असल्यामुळं अकॅडमिक तसं स्ट्रॉंग होतं, मास्टर डिग्री वगैरे सगळा, म्हणजे आय यूज टू बी अ टॉपर म्हणजे 1st to 10th स्टँडर्ड किंवा लॉला वगैरे, तर एक वेगळाच कॉन्फिडन्स बिल्ट झाला होता। पण तो कॉन्फिडन्स नव्हता, तो ओव्हर कॉन्फिडन्स होता। हे जेव्हा मला अपयश आलं इंटरव्ह्यूमध्ये 2 त्यावेळेस मला कळलं। तर हे मी थोडं पुढे डिस्कस करेल की तो ओव्हर कॉन्फिडन्स कसा होता। तर त्याच्या आधी मी थोडंसं माझी जर्नी डिस्कस करते की जसं की आपली प्रिलियम्स असते किंवा मेन्स असते, तर त्याच्यामध्ये म्हणजे कष्ट तर तुम्हाला घ्यावेच लागतात, त्याला काय पर्याय नाही आहे। तर त्याच्यामध्ये 3 times तुमचं रिडिंग असलं पाहिजे बेरॅकचं, बेरॅकशिवाय तुम्हाला पर्याय नाही आहे प्रिलियमसाठी। त्यानंतर कंट्रोल सिच्युएशनमध्ये क्वेश्चन पेपर सॉल्व करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं, की ॲट अ टाईम ऑफ एक्झाम त्या 2 तासामध्ये तुम्हाला ती सिच्युएशन हँडल होऊन तुमचा स्कोर व्यवस्थित मेंटेन होणं खूप गरजेचं आहे। तर त्यासाठी आधीच तुम्ही प्रिपेअर्ड असतं, म्हणजे त्या मोमेंटला काही होऊ शकतं किंवा 5-10 मिनटं वरखाली होऊ शकतात किंवा ते सुपरवायझर बाकीचे इन्स्ट्रक्शन्स XYZ गोष्टी असतात, तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही पॅनिक न होता कॉन्फिडंटली तुम्ही तुमचा पेपर फुल्ली फोकस तुम्हाला सॉल्व करता आला पाहिजे। तर त्यासाठी तुमची तेवढीच फक्त अभ्यास होऊन रिव्हिजन होऊन पेपर सॉल्व होणं ह्या खूप मोठ्या गोष्टी गरजेच्या आहेत। मेन्समध्येही तसंच आहे, तुमचा रायटिंग स्पीड खूप असणं गरजेचं आहे, त्यानंतर तुमची रिव्हिजन, त्यानंतर सेल्फ नोट्स हा जो प्रकार आहे, हा जो फॅक्टर आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे। त्यानंतर कंपल्सरी क्वेश्चन पेपर सॉल्व करणं गरजेचं आहे, कारण ही जी कॉम्पिटिशन आहे आता तर पॉईंटनी ही कॉम्पिटिशन वाढलेली आहे असं म्हणलं की 0.25
0.50 असा रिझल्ट लागतो. तर त्यामुळे जर तुम्ही ह्या कॉम्पिटिशनमध्ये आहे तर बारीक सारीक चुकासुद्धा तुम्ही अवॉइड केल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रिलियम्स आणि मेन्सबद्दल मी कॉन्फिडंट होते. त्यानंतर मी असं म्हणेल की माझे जे इंटरव्ह्यू राहिले जे एम एफ सीचे तर ते ओव्हर कॉन्फिडन्समुळे राहिले. ती माझी वैयक्तिक चूक होती, ती माझी वैयक्तिक मिस्टेक होती आणि त्याचं नुकसान इतकं की मला सिस्टीममध्ये एंट्री करायला 3 वर्ष डिले झाला त्या गोष्टीमुळे. आणि त्यानंतर मीन वाईलच जानेवारी 2022 आपली ए पी पी एक्झाम असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरची ॲड आली आणि त्यामध्ये सुद्धा जेव्हा फॉर्म भरला एक्झाम फॉर्म तर त्यावेळेस मी कॉन्फिडंट होती की माझी मेन्स क्वालिफाईड होईल. पण इतकी मी निगेटिव्ह झाले होते, मी इतकी अंडर कॉन्फिडंट झाले होते की मी सेल्फ डिक्लेअर करून टाकलं होतं की बाबा रे माझा इंटरव्ह्यू क्रॅक होणार नाही, तुम्ही मेन्स माझी 2-4 वेळा घ्या, मला झोपेतून उठून तुम्ही प्रिलियम्स मेन्स द्यायला लावा, पण इंटरव्ह्यू का माझ्याच्याने होत नसतो. तर ही गोष्ट मी माझ्या मैत्रिणीसोबत डिस्कस केली तर तिने मला सरांबद्दल सांगितलं आणि फॉर्च्युनेटली मी सरांना अप्रोच झाले, सरांना माझी सिच्युएशन सांगितली. तर सर मला बोलले की ह्यातून कुठेतरी बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. बाहेर पडल्यानंतर माझी प्रिपरेशन सुरू होणार होती. त्यानंतर मी सरांचे लेक्चर्स वगैरे केले आणि सरांबद्दल इतकी खूप मोठी गोष्ट आहे की सरांनी 400+ मॉक इंटरव्ह्यूज आम्हाला प्रोव्हाइड केले होते रेकॉर्डेड. तर त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या होणाऱ्या मिस्टेक्स, स्वतःच्या होणाऱ्या मिस्टेक्स ह्या सगळ्या गोष्टी कळल्या. त्यानंतर 400+ आमची नोटबुक ही भरली होती, इतक्या इंटरव्ह्यूच्या नोट्स वगैरे असतात ह्याहीबद्दल कल्पना नव्हती जे की सरांमुळे कळलं आणि नक्कीच त्या गोष्टी करून घेतल्या गेल्या सरांकडून. आणि बेसिकली असं झालं होतं की 11 सप्टेंबरला आमची मेन्स एक्झाम झाली होती, त्यानंतर रिझल्ट लागला आणि जवळपास मे आणि जून 2023 आमचे ॲक्च्युअल इंटरव्ह्यू चालू झाले होते. तो जो मधला जो टाईम स्पॅन होता ज्याच्यामध्ये कंटिन्यू म्हणजे सातत्याने स्टडी करणं खूप गरजेचं होतं, तर तिथं कुठेतरी आम्ही मागे पडायचो किंवा आम्हाला असं वाटायचं की आता नाही होणार आहे किंवा येणारच नाही आहे किंवा कधीही येऊ शकतं. तर त्यामध्ये सरांची खूप मोठी साथ आम्हाला मिळाली की कंटिन्यू की तुमचा रोजचा स्टडी एवढा असलाच पाहिजे आणि तो स्टडी तेवढा होतच होता, म्हणजे अभ्यासाच्या फ्लोमध्ये आणि टचमध्ये सरांनी आम्हाला कायम ठेवलं असं मला वाटतंय. आणि अजून एक गोष्ट मी इथे सांगेल की त्यानंतर मग सरांचे मॉक इंटरव्ह्यू चालू झाले तर त्यामुळे सगळे स्टुडंट येऊन गेले सरांकडे मे बी जवळपास आणि मी काही येतच नव्हते सरांकडे मॉक इंटरव्ह्यूसाठी. म्हणजे मी इतकी मला कॉन्फिडन्सच नव्हता की काही बाबा नाही आपल्याला नाही व्हायचं आहे ॲप्रोच आणि बघू आपण फायनलला. तर सरांचा मला पर्सनली कॉल आला की मॅडम या आणि इंटरव्ह्यू द्या. तर माझा असा रिप्लाय होता की सर मला काय माझं प्रिपरेशन नाही झालेलं आणि मी नाही येते. तर सरांचा ठीक आहे मॉक इंटरव्ह्यूसाठी येऊ नका, तुम्ही भेटायला या. आणि मी भेटायला आले आणि सरांनी माझा मॉक घेतला आणि त्यामध्ये झालं असं की जेवढे केवढे प्रश्न सरांनी विचारले होते मला तर त्यातला एकही प्रश्न असा नव्हता की ज्याचं मला उत्तर आलं नव्हतं. तर त्यानंतर सरांनी ती गोष्ट नोटीस केली तर सर मला म्हटले की तुमचं प्रिपरेशन तगडं आहे, फक्त काय करायचं हे तुम्हाला माहिती आहे, काय नाही करायचं ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे तुमच्या बाबतीत, जी मला प्रकर्षाने जाणवते. आणि ते शब्द माझ्या आत्ताही सरांचे कानात म्हणजे असे वाजता येतात की काय नाही केलं पाहिजे, म्हणजे मिस्टेक्स अवॉइड केल्या पाहिजे. आपल्याला काय वाटतं बेसिकली की बाबा माझं प्रिपरेशन कमी पडलं, म्हणजे मी मागच्या 4 तास अभ्यास करत होतो किंवा 8 तास अभ्यास करत होतो आता 12 तास केला पाहिजे, तर ते तसं नसतं. तुमच्या ज्या झालेल्या मिस्टेक्स आहेत तर त्याच्यावरती ओव्हरकम करून त्याच्यावरती मात देऊन तुम्ही मिस्टेक्स करेक्ट केल्या पाहिजेत. तर हे मला सरांकडून कळलं आणि त्या मिस्टेक्स मी कव्हर केल्या आणि रिझल्ट इज बिफोर यू असं मला वाटतं. आणि अजून एक मला असा प्रश्न विचारला जातो की आफ्टर मॅरेज तुमचं हे थोडंसं अवघड होतं का करिअर करणं किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन वगैरे देणं, तर मी असं म्हणेल की हो थोड्याफार प्रमाणात अवघड होतं पण अशक्य मात्र नक्कीच नाही. प्रामाणिक प्रयत्नांना यश हे 100% मिळतंच आणि यश हे मिळणारच आहे. तर आवर्जून मी अजून एक गोष्ट इथे सांगेल की लग्न झाल्यानंतर तुम्हाला एक प्लस पॉईंट असतो, फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी हक्काचा माणूस तुम्हाला मिळतो तो म्हणजे तुमचा नवरा आणि मी त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. तर बघा मॅरिड मुली नक्कीच आहे तुम्हाला पण स्कोप आहे, सगळ्या गोष्टी जुळून येणार आहेत. अजून एक आहे की आपल्या यशामध्ये कळत नकळत खूप लोकांचा आपल्याला सपोर्ट असतो, तसंच माहेरून मला सपोर्ट होताच आणि सासरकडूनही मला खूप सपोर्ट होता. माझी जॉईंट फॅमिली असतानासुद्धा मी बरेचसे फंक्शन्स किंवा सेरेमनीज वगैरे अटेंड नाही केलेल्या, त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. आणि लॉकडाऊन म्हणा किंवा माझे अटेम्प्ट मिस झाल्यामुळं ही जी हा जो माझा स्ट्रगल आहे तर त्याचा टाईम पिरियड हा वाढत होता, तर त्या पिरियडमध्ये त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. तर मी खरंच थँकफुल आहे त्यांची, सरांची आणि सगळ्यांचीच. तर मित्रांनो, मॅडमने जे सांगितलं की म्हणजे इंटरव्ह्यूची खूप भीती होती, आपल्या मयुरी कदम मॅडम ज्या आपल्या जज झाल्या होत्या त्यांच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो, त्यांनी मला सत्कारासाठी बोलवलं होतं.
तर तिथे मला त्यांनी सांगितलं की सर माझी एक मैत्रीण मी तुमच्याकडे पाठवलेली आहे आणि ते त्वरा इंटरव्ह्यूची खूप जास्त भीती वाटते. मी म्हटलं भीती म्हणजे तेव्हा मला आणि मॅडम आपल्या ऑफिसचं ज्यावेळेस इनॉग्रेशन झालं होतं तेव्हा पण आल्या होत्या त्यामुळे लक्षात होत्या माझ्या पण. मग त्यावेळेस मी जाणीवपूर्वक म्हटलं की त्यांना पण मी म्हटलं होतं की मॅडम तुमचा रिझल्ट आलेला आहे म्हटलं त्यांचा पण रिझल्ट आपण त्याच्यामध्ये तर येणारच म्हटलं. मग त्यावेळेस हे घेतलं आपण मनावर घेतलं आणि त्या पद्धतीने आपण कष्ट घेतले. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की मॅडमने जसं तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगितली कॉन्फिडन्स. ठीक आहे आपला कॉन्फिडन्स आपल्यापाशी खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आता यांच्या यशामध्ये असं खूप काही बाहेरचा व्यक्ती जास्त मदत नाही करू शकत. किती जरी झालं तरी यांचे कष्ट यांचेच होते यांचा अभ्यास यांनी स्वतः केलेला होता. म्हणजे अभ्यास दरवेळेस माणूस मेन्स पास होतो आहे म्हणजे हे काही सोपं काम नाही आहे. ठीक आहे तुमचं आन्सर रायटिंग तेवढं प्रॉपरच असलं पाहिजे तेवढं मांडणी तुमची प्रॉपर असली पाहिजे वेळेत दरवेळेस पेपर कम्प्लीट करणं हे सुद्धा काही साधं काम नाही आहे. ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी होत्या. फक्त इंटरव्ह्यूची जी भीती होती मनामध्ये ती भीती कुठेतरी त्याच्यामध्ये कमी झाली आणि मग त्यांचा मदातला त्यांचा जो नॉलेज आहे त्यांचं नॉलेज एकदम त्याच्यामध्ये बाहेर पडलं. मलाही पहिल्यांदा वाटलं की एवढं तर नॉलेज तर एवढं पक्कं आहे भीती काय म्हणून वाटत आहे त्याच्यामध्ये आणि बोलण्याची त्याच्यामध्ये कसं एकदा माणसानं घाबरलं ना की त्याला लगेच दिसून येतं असं चेहऱ्यावर आपल्या आणि त्या चेहऱ्यावर दिसलं की त्याच्यामुळे आपला रिझल्ट त्याच्यामध्ये कुठेतरी कमी मागे राहून जात होता. तर ते यांना फक्त यांचीच ओळख करून दिली मी आणि त्याच्यामध्ये त्यांनी आज रिझल्ट त्याच्यामध्ये मिळवलेला आहे. तर शेवटी परत एकदा मॅडमला मी शुभेच्छा देतो आणि अजून यशाचा आलेख आता भीती तर आता आपली गेलेली आहे टॅलेंट तर आपल्यापाशी भयंकर आहे म्हणजे जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त आहे. कुठलंच परीक्षा ते प्रिलिमची त्यांच्यासाठी त्यांना कधीच अवघड वाटले नाही. मेन्सची कुठली पेपर असू द्या प्रिलिमचा जेएमएफचा अवघड वाटला नाही डीजेचाही प्रिलिमचा अवघड वाटणार नाही. मेन्स जेएमएफसीची मेन्सची कधी राहिली नाही डीजेची मेन्स राहणार नाही. इंटरव्ह्यूसाठी तर मग आपण आहोतच. ठीक आहे धन्यवाद मित्रांनो.